राज्यात कोरोनाचा आलेख चढताच दिवसभरात 2813 नवे रुग्ण, मुंबईतील रुग्णांमध्ये 1702 न वाढ, वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर। राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार, विदर्भात मात्र 27 जून पासून शाळांची घंटा वाजणार, कोरोनाबाबत काळजी घेण्याची शिक्षण विभागाची सूचना। नवाब मलिक अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारल्यानं सत्ताधारी आघाडीला झटका, हायकोर्टातील अर्जावर उद्या सुनावणी, तर विजयाचा कोटा घटल्यानं मवियाची धाकधूक आणखीनच वाढली। शिवसेना आमदार तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती, आमदारांच्या बैठकांना सातत्यानं दांडी, तर भाजप उमेदवार धनंजय महाडिक ट्रायडंटमध्ये शिवसेना आमदारांच्या संपर्कात, चर्चांना उधाण। विधान परिषदेसाठी भाजपकडून 5 अधिकृत आणि 1 अपक्ष उमेदवार, 10 जागांसाठी 12 अर्ज आल्यानं चुरस वाढली, फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची खलबत। राष्ट्रपती पदासाठी 18 जुलैला निवडणूक, तर 21 जुलैला मतमोजणी, राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट। मान्सून संदर्भात आनंदाची बातमी, पुढील 48 तासात महाराष्ट्रात दाखल होणार, राज्याच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाच्या सरी। छत्रपतींचा विचार म्हणजे